नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा संच तेहतीस अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी इयत्ता सातवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे प्रश्न दिला आहे बेरीज करा आणि त्यामध्ये आपल्याला काही वैजिक राशींची बेरीज करायला सांगितलेली आहे मग बघा ही वैजिक राशींची बेरीज कशी करायची तर ती आपण आडव्या पद्धतीने आणि उभ्या पद्धतीने अशा दोन्ही पद्धतीने करू शकतो मी तुम्हाला पहिलं उदाहरण दोन्ही पद्धतीने दाखवेन आणि तुम्हाला दोन्ही पद्धती समजावून सांगेन पहिल्या उदाहरणामध्ये पहिली बैजिक राशी काय आहे बघा नऊ पी अधिक सोळा क्यू आणि दुसरी जी वैजिक राशी आहे ती आहे तेरा क्यू अधिक दोन क्यू आता ह्याचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा इथे अंक आणि अक्षर दोन्ही आहे तर जो अंक आहे त्याला सहगुणक सांगितलं जातं आणि जे अक्षर आहे त्याला चल सांगितलं जातं मग अशा पद्धतीचं जेव्हा उदाहरण असतं तेव्हा जेव्हा बेरीज करायची तेव्हा समान चल असणाऱ्या पदांची बेरीज करायची असते ओके म्हणजे पी चल असणाऱ्या पदाची बेरीज पी चल असणाऱ्या पदासोबतच होईल आणि दुसरं एखादं म्हणजे जसं की इथे क्यू आहे त्याची बेरीज क्यू असणाऱ्या पदासोबतच होईल चला आपण इथे बेरीज करूयात मग त्यासाठी आपल्याला दिलेलं उदाहरण लिहून घेऊया नऊ पी अधिक सोळा क्यू त्यानंतर याची बेरीज करायला सांगितली आहे म्हणून बेरजेचं चिन्ह आणि दुसरी वैजिक राशी आहे तेरा पी अधिक दोन क्यू आता ही बेरीज करण्यासाठी काय करायचं तर सजातीय पदे एकत्र घ्यायची आता सजातीय पद म्हणजे काय तर ज्यांचं चल समान आहे अशी पदे म्हणजे सजातीय पदे तर बघा इथे काय झालेलं आहे इथे पी चल आहे इथे देखील चल आहे म्हणजे हे दोन्ही एकमेकांसाठी सजातीय आहेत म्हणून नऊ पी जसं ज्या तसं आलं आणि त्याच्यासोबत आपण लिहायचं आहे अधिक तेरा पी बरोबर त्यानंतर दुसरं पद कोणतं आहे बघा तर इथे चल आहे आणि इथे देखील चल आहे तर ही दोन्ही एकमेकांसाठी सजातीय पदे आहेत मग ते देखील लिहून घ्यायचं तर इथे अधिक सोळा क्यू त्यानंतर हे अधिक दोन क्यू मग चला आता काय होईल बघा समान चल असणाऱ्यांची बेरीज होईल आणि इथे देखील समान चल आहे म्हणजे यांची देखील दोघांची बेरीज होईल मग इथे बेरीज काय होईल बघा तर बेरीज करण्यासाठी काय करायचं सहगुणकांची बेरीज करायची नऊ अधिक तेरा किती झाले नऊ आणि तेरा झाले बावीस म्हणून इथे बावीस लिहिलं आणि जे चल आहे ते जसंच्या तसं येईल म्हणून इथे लिहिलं आपण पी इतकं झाल्यानंतर बघा अधिक सोळा क्यू अधिक दोन क्यू यांची होणार आहे बेरीज तर सोळा आणि दोन अठरा झाले अधिकचं चिन्ह म्हणून अधिक अठरा आणि चल आहे क्यू ते जसच्या तसं येईल तर बघा इथे आपल्याला उत्तर मिळालं बावीस पी अधिक अठरा क्यू आता इथे बेरजेचं चिन्ह आहे मात्र दोघांचंही जे चल आहे ते वेगवेगळं आहे त्यामुळे त्याची आपण इथे बेरीज करू शकणार नाही म्हणजे आपण इथे उत्तर थांबवायचं आणि हे आपलं फायनल उत्तर आलं असं मानायचं तर आपल्याला ज्या दोन वैजिक राशींची बेरीज करायला सांगितली होती त्याची बेरीज आलेली आहे बावीस बी अधिक अठरा क्यू आता हेच उदाहरण जर आपण उभ्या पद्धतीने सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं मग तिथे देखील काय करायचं तर सजातीय जी पद आहेत ती एकाखाली एक लिहून घ्यायची तर इथे काय आहे बघा पहिलं पद पहिली वैदिक राशी आहे नऊ पी अधिक सोळा क्यू अगदी त्याच्या खाली दुसरं जी वैदिक राशी आहे ती लिहायची मात्र ही राशी लिहिताना काय करायचं तर समांचर असणारी पद एकत्र घ्यायची म्हणून ह्याच्या खाली येईल तेरा पी अधिक दोन क्यू ही करायची आहे बेरीज मग काय होईल बघा इथे बेरीज तर बेरीज करताना काय करायचं सहगुणकांची बेरीज करायची नऊ आणि तेरा यांची बेरीज झाली बावीस चल आहे पी त्यानंतर अधिक सोळा अधिक दोन उत्तर आलं अधिक अठरा आणि चल आहे क्यू तर इथे देखील तेच उत्तर आलेलं आहे इथे देखील तेच उत्तर आलेलं आहे म्हणजे आपण आडव्या पद्धतीने बेरीज केली किंवा उभ्या पद्धतीने बेरीज केली तरीही आपलं उत्तर समान राहणार आहे तर हे झालं आपलं पहिलं उदाहरण आता आपण दुसऱ्या उदाहरणाला सुरुवात करूयात दुसऱ्या उदाहरणाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरं उदाहरण काय बघा इथे आपल्याला ज्या वैजिक राशी दिलेल्या आहेत त्या आपण अगोदर लिहून घेऊयात म्हणून दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी आणि ह्या दोघांची काय करायची आहे बेरीज म्हणून इथे बेरजेचं चिन्ह आणि दुसरी बैजिक राशी आहे सोळा ए अधिक तेरा सी अधिक अठरा बी मग इथे देखील काय करायचं तर सजातीय पद एकत्र लिहायची म्हणून सजातीय पद काय आहेत बघा इथे इथे दोन ए आहे आणि इथे अधिक सोळा ए आहे मग ह्या दोघांना लिहायचं एकत्र म्हणून दोन ए आणि अधिक सोळा ए ह्या दोघांना एकत्र लिहिलं त्यानंतर दुसरं सजातीय पद काय आहे बघा सहा बी आणि अठरा बी म्हणून त्या दोघांना एकत्र लिहूयात अधिक सहा बी अधिक, अधिक अठरा बी आणि त्यानंतर चल आहे सी आणि इथे देखील चल आहे सी मग ह्या दोघांना एकत्र लिहूयात तर अधिक आठ सी अधिक तेरा सी मग बघा इथे बेरजा कशा होतील बघा ह्या दोघांची बेरीज होईल त्यानंतर ह्या दोघांची बेरीज होईल आणि त्यानंतर ह्या दोघांची बेरीज होईल म्हणजे काय तर समान चल असणाऱ्या पदांची बेरीज होणार आहे म्हणून इथे काय होईल बघा आता दोन आणि सोळा यांची बेरीज झाली अठरा म्हणून अठरा लिहिले आणि चल आहे ए म्हणून अठरा ए त्यानंतर अधिक सहा अधिक अठरा या दोघांची बेरीज झाली अधिक चोवीस म्हणून इथे अधिक चोवीस लिहिलं आणि त्याचं चल आहे बी पुढे आठ सी अधिक तेरा सी आठ आणि तेरा यांची बेरीज झाली एकवीस म्हणून इथे एकवीस लिहिलं आणि चल आहे सी तर उत्तर काय मिळालं बघा आपल्याला अठरा ए अधिक चोवीस बी अधिक एकवीस सी तर हे उत्तर मिळालं ह्या उत्तराला आपण बॉक्स तयार करून घेऊया बॉक्स तयार केल्यामुळे काय होतं आपलं उत्तर ठळकपणे दिसून येतं तर हे झालं दुसरं उदाहरण आता तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया आता तिसऱ्या उदाहरणामध्ये ज्या बैजिक राशी दिलेल्या आहेत त्या अगोदर आपण लिहून घेऊया तेरा एक्स वर्ग वचा बारा वाय वर्ग आणि ह्या दोन्ही बैजिक राशींची बेरीज आहे म्हणून इथे बेरिजेचं चिन्ह त्यानंतर सहा एक्स वर्ग वजा आठ वाय वर्ग चला इथे देखील काय करायचं तर सजातीय पदे एकत्र घ्यायची म्हणून एक्स वर्ग असणारं जे पद आहे त्याला अगोदर लिहून घेऊयात तर इथे आहे तेरा एक्स वर्ग आणि त्याच्यासोबत अधिक सहा एक्स वर्ग आता पुढचं चल काय आहे बघा इथे चल आहे वाय वर्ग आणि त्याच्यासोबत देखील इथे वाय वर्ग आहे मग ह्या दोघांना एकत्र करूयात तर ह्याचं चिन्ह आहे वजा म्हणून त्या चिन्हा सोबत याला लिहायचंय वजा बारा वाय वर्ग आणि इथे देखील वजा चिन्ह आहे म्हणून वजा आठ वाय वर्ग चला आपण यांची बेरीज करूयात एक्स वर्ग असणाऱ्यांची बेरीज होईल आणि वाय वर्ग असणाऱ्यांची बेरीज होईल मग ही बेरीज काय होणार तर बेरीज म्हणजे सहगुणकांची बेरीज होणार तेरा अधिक सहा उत्तर आलं एकोणीस म्हणून इथे एकोणीस लिहिलं त्यानंतर ह्याचं चल आहे एक्स वर्ग म्हणून एक्स वर्ग लिहिलं त्यानंतर बघा इथे वजा बारा वाय वर्ग वजा आठ वाय वर्ग दोघांचंही चिन्ह वजा आहे म्हणून वजा चिन्ह पुढे आलं समान चिन्ह असल्यामुळे काय झालं सहगुणकांची बेरीज होणार बारा आणि आठ यांची बेरीज झाली वीस आणि ह्याचं जे चल आहे वाय वर्ग ते जसंच्या तसं येईल म्हणून इथे उत्तर आपल्याला मिळालं एकोणीस एक्स वर्ग वजा वीस वाय वर्ग आपल्याला उत्तर मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया चला इथे आपलं तिसरं उदाहरण झालेलं आहे या तिसऱ्या उदाहरणानंतर आता आपण पुढील उदाहरणाकडे जाऊयात चौथं उदाहरण काय दिलेलं आहे बघा आपल्याला जे उदाहरण दिलं आहे त्या अगोदर लिहून घेऊयात सतरा ए वर्ग बी वर्ग अधिक सोळा सी त्यानंतर ह्या दोन्ही बैजिक राशींची बेरीज आहे म्हणून मध्ये आपण बेरजेचं चिन्ह लिहायचं आणि अठ्ठावीस सी वजा अठ्ठावीस A वर्ग, B वर्ग। ए वर्ग बी वर्ग नेहमीप्रमाणे आपण काय करायचं सजातीय पद जे आहेत ती एकत्र लिहायची त्यामुळे सतरा ए वर्ग बी वर्ग आणि वजा अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग ह्या दोघांना आपण एकत्र लिहिणार आहोत म्हणून इथे लिहायचं आहे सतरा ए वर्ग बी वर्ग त्यानंतर वजा अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग चला ह्यानंतर काय होईल बघा ज्यांचं चल सी आहे अशांची बेरीज करायची म्हणून अधिक सोळा सी अधिक अठ्ठावीस सी चला आता पुढे जाऊयात आपण काय करायचं ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज मात्र इथे काय होणार आहे दोघांचं चिन्ह वेगवेगळं असल्यामुळे सहगुणकांची वजाबाकी होणार आहे आणि जेव्हा वजा वजाबाकी करायची असते तेव्हा काय करायचं तर सतरामधून अठ्ठावीस वजा होणार नाहीत तर इथे अठ्ठावीस मधून सतरा वजा करायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठी संख्या इथे अठ्ठावीस आहे त्याचं चिन्ह आहे वजा म्हणून वजाचं चिन्ह दिलं आणि अठ्ठावीस मधून सतरा गेले राहिले अकरा म्हणून इथे अकरा लिहिले आणि चल जी आहे ती जशी ज्या तशी लिहायची ए वर्ग बी वर्ग म्हणून इथे उत्तर आलं आपलं वजा अकरा ए वर्ग बी वर्ग आता पुढे अधिक सी अधिक अठ्ठावीस सी म्हणजे इथे काय झालेलं आहे तर दोघांचंही चिन्ह समान आहे बेरजेच आहे त्यामुळे बेरजेचं चिन्ह येईल आणि इथे दोघांच्याही सहगुणकांची बेरीज होणार सोळा अधिक अठ्ठावीस उत्तर आलं चौवेचाळीस म्हणून आपण इथे लिहायचं चा आहे चौवेचाळीस आणि चल आहे सी म्हणून इथे आपण चौवेचाळीस सी लिहिलं तर उत्तर काय मिळालं बघा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे वजा अकरा ए वर्ग बी वर्ग अधिक चौवेचाळीस सी तर हे झालं उत्तर त्याला आपण बॉक्स देखील करून घेतलं आणि आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं उदाहरण अगोदर लिहून घेऊया तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा त्यानंतर दुसरी बैजिक राशीच्या अगोदर आपण बेरजेचं चिन्ह द्यायचं आणि दोन वाय वजा सात आता बघा पहिल्या बैजिक राशीमध्ये आपल्याला तीन पद दिलेली आहेत आणि इथे फक्त दोन पदं दिलेली आहेत मग ही बेरीज कशी करायची तर बेरीज नेहमीप्रमाणे करायची जी, जी सजातीय पदे आहेत त्यांची बेरीज होईल बाकीची पदे जशीच्या तशी येतील म्हणून इथे वाय वर्ग असणारं पद फक्त एक आहे मग अगोदर ते लिहून घेऊया तर इथे तीन वाय वर्ग त्यानंतर वाय चल असणारे जे पद आहे त्याला लिहूयात तर काय होईल बघा इथे आहे वजा दहा वाय त्यानंतर इथे अधिक दोन वाय आता त्यानंतर बघा इथे कोणतंही चल नाही आणि ह्याला देखील कोणतंही चल नाही मग त्यांना एकत्र लिहूयात तर इथे अधिक सोळा वजा सात चला आता बेरीज करायची आहे फक्त हे जे पद आहे ते एकच आहे ते जसंच्या तसं येईल ह्या दोघांची बेरीज होईल आणि ह्या दोघांची बेरीज होईल चला मग पुढे जाऊयात जे पहिलं पद आहे ते जसं तसं येणार तीन वाय वर्ग आता ही बेरीज करायची आहे मात्र एका पदाचं चिन्ह वजा आहे मग काय होईल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल मोठी संख्या इथे दहा आहे दहाचं चिन्ह आहे वजा म्हणून वजाचं चिन्ह दिलं आणि दहातून दोन गेले राहिले आठ ह्याचं जे चल आहे ते आहे वाय ओके आता पुढे जाऊयात इथे देखील काय झालं आहे बघा दोघांचंही चिन्ह वेगवेगळं आहे आणि वेगवेगळं वेग वेग चिन्ह असल्यामुळे अंकांची होणार वजा बाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार मोठी संख्या सोळा आहे सोळाचं चिन्ह आहे अधिक आणि सोळातून सात गेले राहिले नऊ म्हणून इथे उत्तर काय मिळालं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तीन वाय वर्ग वजा आठ वाय अधिक नऊ तर हे झालं आपलं पाचवं उदाहरण आता सहावं आणि शेवटचं उदाहरण पाहूयात चला दिलेलं उदाहरण अगोदर लिहून घेऊयात वजा तीन वाय वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा मध्ये बेरजेचं चिन्ह त्यानंतर सात वाय वर्ग अधिक आठ इथे देखील पहिल्या राशीमध्ये तीन पद आहेत त्यानंतरच्या राशीमध्ये दोन पदे आहेत पण आपण नेहमीप्रमाणे सॉल्व करायचं तर इथे वाय वर्ग आहे आणि इथे देखील वाय वर्ग आहे मग समान चल असणारी जी पदं आहेत ती एकत्र लिहायची आहेत त्यामुळे वजा तीन वाय वर्ग आणि इथे अधिक सात वाय वर्ग त्यानंतर इथे वाय चल असणारा फक्त एक पद आहे ते लिहून घेऊयात अधिक दहा वाय आणि पुढे चल नसणारी अशी दोन पदे आहेत ती लिहून घ्यायची आहेत म्हणून वजा सोळा अधिक आठ चला आत्ता आपण ही बेरीज करूयात वर्ग चल असणारी ही दोन पदं आहेत त्यानंतर फक्त हे एक पद आहे आणि इथे चल नसणारी दोन पदं आहेत चला मग बेरीज करूयात तर काय होईल बघा इथे दोघांचंही चिन्ह वेगवेगळं आहे त्यामुळे वे सहगुणकांची वजाबाकी होणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार मोठी संख्या इथे सात आहे सातचं सा चिन्ह आहे अधिक म्हणजेच धन मग पहिली संख्या धन असताना तिथे चिन्ह नाही लिहिलं तर ही चालेल मग काय होईल बघा सातमधून मधून तीन गेले राहिले चार चल आहे वाय वर्ग त्यानंतर इथे अधिक दहा वाय हे जसेच्या तसे आले कारण की त्याच्यासोबत बेरीज करण्यासाठी दुसरं पद नाही आणि वजा सोळा अधिक आठ वेगवेगळं वेग चिन्ह आहे त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह येईल मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे ते वजा लिहिलं आणि सोळा मधून आठ गेले राहिले आठ त्यामुळे इथे वजा आठ उत्तर आलं तर इथे फायनल उत्तर काय आहे बघा चार वाय वर्ग अधिक दहा वाय वजा आठ हे उत्तर मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घेतलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या सहाव्या प्रश्नासोबतच आपला सराव संच तेहतीस इथे कम्प्लीट झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर सर्व व्हिडिओच्या लिंकसाठी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू